कोल्हापूर आणि मांसाहार हे एक वेगळंच समीकरण. आज रविवार तो सुद्धा श्रावण सुरू होण्याआधीचा. श्रावण महिन्यात अनेक जण मांसाहार करणं टाळतात. मग कोल्हापूरकरांचा आजचा चिकन मटनचा बेत ठरलेलाच होता. त्यात सोमवारपासून कोल्हापूर जिल्ह्यात 7 दिवसांचा लॉकडाऊन, त्यामुळे कोल्हापुरात चिकन मटन मासे खरेदीसाठी नागरिकांनी दुकानांसमोर लांबच लांब रांगा लावल्या होत्या. आज सकाळपासूनच दुकानांसमोर गर्दी दिसून आली. मंगळवारपासून होणारा श्रावण सुरू, तर याच्या धर्तीवर कोल्हापूरवाल्यांनी आज मनसोक्त खायचं ठरवलंय. मासा असो, मटन असो, चिकन असो, तिला प्रचंड मागणी आहे, प्रचंड गर्दी आज मार्केटला. सकाळी 7:30 पासून मार्केट सुरू झाले, आता 12 वाजून गेले तरी मार्केट असंच आहे. फुल्ल रश आहे मार्केटला, फुल्ल गर्दी आहे. माशांचे रेट बऱ्यापैकी जसे आहेत तसेच आहेत. जास्त का माशांचे रेट वाढलेले नाहीत आणि कमीही नाहीत झालेले. गेल्या 2-3 महिन्याच्या ॲव्हरेजमध्ये आहेच आहेत, आहे तसे आहेत. माशा रेट काही बदललेले नाही. लोकांचा प्रचंड प्रतिसाद आहे. आज उद्याचा दिवस शेवट आहे, लॉकडाऊन सुरू होतो, त्यामुळे आजच खाण्यावर भरपूर भर आहे, लोकांचा प्रचंड मागणी. कोल्हापुरात कोरोनाच्या समूह संसर्गाचा धोका वाढत चालल्यामुळे जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन लागू करण्यात आलाय. पण आज आषाढ महिन्यातील शेवटचा रविवार, त्यात उद्यापासून 7 दिवसांचा लॉकडाऊन, त्यामुळे खवय्ये यांनी दुकानांबाहेर रांगा लावल्या. काही ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग पाळत तर काही ठिकाणी नियमांचे उल्लंघन करत नागरिकांनी कोरोनाचा धोका असून देखील गर्दी केलेली पाहायला मिळाली. आषाढ महिन्यामधील शेवटचा दिवस म्हणजे आषाढी अमावस्या, याला गटारी अमावस्या म्हणूनही ओळखले जाते. या दिवसासाठी मांसाहारी लोक आधीपासूनच कार्यक्रमाचे नियोजन करतात. पण यंदा कोरोनाची सावट असताना देखील घरच्या घरी हा दिवस आनंदात साजरा करण्याच्या तयारीत नागरिक दिसून आले. उद्यापासून आपलं श्रावण सुरू होते आणि त्यात लॉकडाऊन आहे, त्यामुळे आज मच्छी मार्केटमध्ये बरीच गर्दी आहे. त्यामुळे आम्ही सुद्धा आज आलेलो आहोत. श्रावणाचा दिवस सुरू झाल्यानंतर मिळेल नाही मिळेल, आमचा असा भेद आहे मटन किंवा चिकन करायचंय, प्रॉन्स आणि आता पालू घेतलाय स्वस्तातला मासा. दरम्यान प्रशासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन केला असला तरी नागरिकांनी गर्दी टाळून स्वतःची जबाबदारी देखील पार पाडण्याची गरज होती. असे केले तरच आपण कोरोनाशी मुकाबला करून त्याला हरवू शकू. सबस्क्राइब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.